समाज महत्वाचा लेकरं महत्वाचे आणि महाराष्ट्रात प्रचंड संख्येनं मराठा समाज प्रत्येकाकडं जाणं त्यांचा आशीर्वाद घेणे आमचं कर्तव्य आहे. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की मराठा आरक्षण असलेला आणि नसलेला दोघंही एक गोष्ट झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद घेणं आवश्यक आहे. आरक्षण असलेल्या मराठ्यांनाही वाटतं ज्या मराठ्यांना आरक्षण नाही त्या गोरगरीब मराठ्यांच्या ओरांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. कारण आमचं तर एक रक्त आहे दोघांचं पण, आरक्षण असलेलं आणि आरक्षण नसलेल्या मराठ्यांचं रक्त नसलेले आमच्या विरोधात एकत्र आले. तर मग आपण तर रक्ताचे नातेवाईक सुद्धा आहे आणि रक्ताचे भाऊबंद सुद्धा. आरक्षण नसलेला मराठा आणि नसलेला मराठा सगळ्याच एकत्र आलो. म्हणून आज आपल्या दौऱ्याचा तिसरा दिवस आपण खान्देशमध्ये आज जातोय. आनंदाची गोष्ट आहे, खान्देशमधला सगळा मराठा समाज सुटीने ताकदीने एकत्र आलाय. त्याचा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आनंद आहे. तसंच विदर्भामध्ये त्याच प्रकारचं चित्र आहे. हे सगळे एक ताकदीनं जातीच्या हक्कासाठी आणि त्या जातीतील लेकरांच्या न्यायासाठी आज सगळा समाज एकजूट झाला. त्याचा महाराष्ट्राला आनंद आहे. अनुभव महाराष्ट्र ते बघतो. सभा कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे? आज 40 धुळे, जळगाव आणि अंबड असं 4 कार्यक्रम आज. नारायण कुचीचा तुम्ही दोन सगळेकडून समाचार घेतला काल, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, तुमचं मन दुखावलं असेल तर आता काय असतं? ते त्यांनी जे मोठेपण दाखवलं त्याबद्दल ठीक आहे, परंतु तुम्ही एवढे मोठे घटना घडून आणता, समाज इतका तुमच्यावरती मराठा समाज प्रेम करतो, तुमच्यावरती गुलाल उधळतो आणि तुम्ही एक साध्या कामासाठी एका जिल्हा विषयासाठी तुम्ही त्या भुरसाटलेले नेते यांना त्यांना अभ्यास करतात ना विचारपूर्वक ते बोलतात. घटनेच्या पदावर बसून कायद्यात पायदळी तुडवते. त्यांना तुम्ही इकडून फोन करून सांगणार की आम्हाला येऊ दिलं जात नाही, आम्हाला त्रास होतो. तुला कसा त्रास होतो? आमच्यासमोर हिंडतो, आमच्यासमोर फिरतो, आमच्यात येऊन बसतो. व्यासपीठावर तुला स्थान दिलं जातं. सरकारची मध्यस्थी करायला तू कधी कधी येतो? तुला एवढा मोठा मराठा समाजाने मानसन्मान द्यायचा आणि तू असे एकाच्या दोन सांगायचा आणि एक जाती दोन जातीमध्ये तू पण तेढ निर्माण करून लागायचा म्हणजे स्वतःला तुला शाना समजतो का? तुला एवढं मोठं पण दिलं मराठा समाज. मंत्र्यांच्या शेजारी ज्यावेळेस आंदोलनाचे विषय ठरवायचे त्यावेळेस तू सोबत आहे, समाजानेही तुझ्यावर विश्वास ठेवायचा आणि तू एकाच्या दोन सांगायचं म्हणजे जाती तेढ निर्माण तू सुद्धा करायला लागला. म्हणजे त्यांच्या शेजारी बांधलं तर तुला तेच गुण लागले. डवळ्या शेजारी पावल्या काहीतरी होतं पहिलं, तसं ती गुण तुलाही लागले. तू काय येणं समजतो आम्हाला आता काय तुझ्यासारख्या काय तुम्ही प्रतिनिधी घटनेच्या पदावरती तुम्ही सुद्धा आहे. तुम्ही किती प्रामाणिकपणानं वागलं पाहिजे. कोणाचा मोर्चा असला की हाईच, कोणाचा रास्ता रोको असला की हाईच. म्हणजे ह्यो जस काय सगळ्या जगाचाच नातलगी कुठं ह्योच असतो. याचं कारण सुद्धा तसंच आहे. समाज तुला बोलवतो, तूही नाही बोलिलं तरी जाऊन बसतो. याचा अर्थ समाजाची मराठ्यांची दगा फटका नाही करायला पाहिजे. मन दुखवायचा विषय नाही. सरळ सरळ समाजाने तुला उपयोग घेतलाय आणि तू कोणाकोणाचं ऐकतोय काय? 2 दिवसात आम्हाला तिची माहिती येणार आहे. बघा सांगतोय काय, तू कोणाच्या सांगण्यावर ते नावं सांगितलेत, कोणाच्या मंत्र्याचे किंवा कुणी सांगायला लावले तो त्यांना केले शान आहेत का? जाती तेढ निर्माण करतात आणि त्यांच्या बाजूने तू व्हायला लागला. बघू पुढं, बघू पुढं. चला धन्यवाद. थँक्यू.